नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. गुढीपाडवा जवळ येतो आहे, नवीन वर्ष सुरू होत आहे आपलं, मराठी नवीन वर्ष. आणि त्यासाठी आपण बनवतो आहे श्रीखंड. अतिशय सोपी रेसिपी आणि आपण कुठल्याही सणासुदीला वगैरे आपण ते करतो तर श्रीखंड पुरीचं जेवण असतं. तर त्याच्यासाठी आपण श्रीखंड बघूया. अतिशय सोपी रेसिपी आहे ही. तर आधी आपण त्याच्यासाठी चक्का बांधायला बघूया. चक्का कसा करायचा तो श्रीखंडासाठी. आणि जर अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला भेटता येईल नेहमीच आणि माझ्या नवीन नवीन रेसिपी पण तुम्हाला पाहता येतील. आणि त्याच्यासाठी लाईक पण द्या, शेअर पण करा आणि मला असा सपोर्ट करत राहा. तर बघूया श्रीखंड बनवण्यासाठी चक्का कसा करायचा. आपल्याला श्रीखंड बनवण्यासाठी पहिला चक्का बांधायचा आहे. मी हे बाउल घेतलं, याच्यात ही जाळी ठेवायची. त्याच्यात आपण हा स्वच्छ पांढरा कपडा ठेवायचा आहे. त्याच्यात आपण दही काढायचं आहे आणि आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे. त्यातलं पाणी सगळं निघून गेलं पाहिजे म्हणजे चक्का तयार होईल आपला श्रीखंडाचा. एक लिटर दुधाचं आपण हे करतो आहे, म्हणजे आपल्याला अर्धा किलोपेक्षा थोडासा जास्त चक्का मिळेल. आपण याला वरून गाठ मारायची, नाही तर आपण असं याने लॉक केलं तरी चालेल. आणि थोड्या थोड्या वेळाने आपण ह्याला खाली सरकवत आणायचं आणि याची हे घट्ट करत जायचं आणि पाणी पूर्ण निघून गेलं पाहिजे आणि हे असं ठेवून द्यायचं आहे आपल्याला. तुमच्याकडे असं हे सिलिंग कॅम नसेल तर तुम्ही कपड्यानेच गाठ मारू शकता. याला आपण अशी गाठ मारू शकतो आणि ही गाठ प्रत्येक 15 मिनिटांनी ते आपण घट्ट करत जायचे ही अशी. आणि त्याच्यामुळे यातलं पाणी सगळं निघून जाईल. पाणी निघून जाणं गरजेचं आहे तर पूर्ण आपल्याला बांधलेला चक्का मिळेल. किंवा तुम्ही अशी ही सिलिंग क्लॅम्प आहे मिळतं तोही लावला त्याला तरी चालेल. आपण चक्का बांधून घेतला होता तो बघूया. आपण आपला चक्का छान तयार झाला आहे तर आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढूया. सुंदर चक्का तयार झाला आपला. आणि आपल्याला याच्यासाठी लागणार आहे बाकीचं साहित्य. आणि आपल्याला श्रीखंडासाठी लागणार आहे चक्का, अर्धा किलो चक्का आहे. तर अर्धा किलो साखर घेतली आपण, वेलची पावडर आपल्याला आवडीनुसार, बदामाचे काप आपल्या आवडीनुसार, आणि चारोळी आहे, आणि पिस्ता ही सजावटीसाठी. आधी आपण हा चक्का फोडून घेऊया. घरी आपण चक्का केला आहे त्याच्यामुळे अतिशय मलईयुक्त असा झालेला आहे तो. आणि त्याच्यात आपण घालणार आहोत साखर आणि हे मिक्स करत जायचं आहे आपल्याला. साखर जशी त्याच्यात मिक्स होईल त्याप्रमाणे आपण ढवळत जाणार आहोत. वेलची पावडर आणि चारोळी बदाम वगैरे आपण हे साखर मिक्स झाल्यानंतर घालणार आहोत. आपण चक्क्यामध्ये संपूर्ण साखर घातली आहे आणि ती मिक्स करून घेणार आहोत. साखर विरघळेपर्यंत आपण ह्याला थोड्या थोड्या वेळाने ढवळत राहायचं आहे म्हणजे एक जीव होईल. आपली साखर विरघळली आहे त्याच्यात आणि
छान विरघळली आहे साखर। याच्यात आपण थोडी वेलची पावडर घालू, थोडी म्हणजे जरा छानच घालायची आहे कारण श्रीखंडाला वेलचीची वेलची पावडरची चव छान येते। थोडे बदामाचे काप थोडे वरून टाकायला ठेवणार आणि थोडी चार ओळी आणि हे सगळं एकत्र करून द्यायचं आपल्याला। तयार आहे आपलं सुंदर वेलचीचं श्रीखंड। आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढणार आहोत। आपण बाउलमध्ये काढणार आहोत आपण आणि याला छान चारोळी घाली वरून बदामाचे काप आणि थोडासा पिस्ता। तयार आहे आपला श्रीखंड, आहे ना सुंदर स्वादिष्ट चविष्ट असं श्रीखंड तयार आहे आपला। आणि नक्की करून बघा, तुम्ही गुढीपाडवा आहे जवळच तर तुम्ही नक्की करून बघा आणि तर तुम्हाला नक्की आवडेल ते। आणि घरी बनवलेलं कधीच चांगलंच असतं ते, आणि तर त्याच्यामुळे नक्की करून बघा आणि मला तुमचा अनुभव नक्की कळवा, माझ्यापर्यंत पोचवा आणि मला असाच सपोर्ट करत राहा। चॅनल शेअर पण करा, लाईक पण द्या आणि जर अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल माझं चॅनल तर जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटणाच्या बाजूला बेल आहे त्याला क्लिक केलं तर तुम्हाला माझ्या नवीन नवीन येणाऱ्या रेसिपीज आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल। माझ्या या दोन रेसिपी पाहिल्या तर त्याही तुम्हाला नक्की आवडतील, नक्की बघा। आणि या फोटोवर क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब करता येईल माझं चॅनल, नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।